तुम्हाला आपल्याला पुढे काय करायचं आहे हे लक्षात येईल. खर तर 1888 मध्ये मुंबईमध्ये ज्योतिराव फुले यांचा राव बहादूर वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली. त्या देशामध्ये महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर, ख्यातनाम विचारवंत गुहा रामचंद्र, डॉक्टर रामचंद्र गुहा, ते म्हणतात की ज्योतिराव आधुनिक भारताचे शिल्पकार आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. आणि पुढे 1932 साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, ज्योतिराव फुले ये देश के पहले महात्मा है और असली महात्मा यही है. महात्मा गांधी आणि आता पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फुलांना समाज क्रांतिकार म्हणून गौरविलं. तीन वेगवेगळे कदाचित भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा अशा रीतीने गौरव केला. मी थोडक्यात आठवतो म्हणून सांगितलं, बिडेवाड्याचं काम जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, त्याचा मोकळं झालं, लवकरच काम सुरू होईल. एक महिन्याची आणखीन त्यांना मुदत दिली होती आणि ती आणि हा जो महात्मा फुलांचा वाडा आणण्याचा आपण पाहतो, इथे जे आहे जागाची कमी पडते आहे आणि आम्ही सातत्यानं सांगतो आहोत की आम्हाला ही जागा जरा मोठी करून द्या. इतरांची सुद्धा युगपुरुषांच्या मोठ्या मोठ्या मोठी मोठी स्मारक होत आहेत, खर्च होत आहे, काही 50-100 कोटी रुपयामध्ये तर आमचं हे सगळं काम होऊन जाईल. अजून अडचणी आहेत, या दोन्ही कामं ही जी आहेत लवकरात लवकर जे आहेत व्हावी अशी मी या महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल किंवा इतर जे कोणी इथे इथले धरते धरते जे आहेत त्या सगळ्यांना अतिशय विनंतीपूर्वक जे आहे आपल्याला सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो, लवकरात लवकर हे काम हो द्या आणि सहज होण्यासारखं आहे, सहज होण्यासारखं. पण आता जर झालं नाही मात्र तर काही आणखी 2-3 महिने आम्ही थांबू, पण मग पुन्हा एकदा इथे आंदोलन करणं, उपोषण करणं अशा गोष्टी करण्याचा विचार आमच्या मनात येणार नाही. अशा रीतीने काम झालं तर बरं होईल, ते आनंदात होईल सर्व. नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी लढायचं म्हटलं तर लढू ना, पण हे झालं पाहिजे. आता शेवटच्या मुद्द्यावर येतो, एक वर्ण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण काय थोडं बोललो, महात्मा ज्योतिराव फुलांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, ह्या सगळ्यांनी, शाहू महाराजांनी या वर्ण व्यवस्थेला संपवण्यासाठी आणि सर्व समानता समता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण मी काल परवा म्हणालो एक कदाचित एक नवीनच वर्ण व्यवस्था राज्यामध्ये यायला लागलेली आहे. मी काय म्हणतो हे आपल्याला समजलं असेल, मी ना त्याचा काही पुनरुच्चार करीत नाही. ती वर्णव्यवस्था वेगळी, आताची वर्णव्यवस्था वेगळी. आता कुणाची लायकी, कोण मोठा कोण छोटा चाललेला. माझी तुम्ही म्हणाल त्याचप्रमाणे जे आहे, मला सुद्धा म्हणायचं वाटतं की वाटतो की सगळं संपलं संपलं संपलं, परंतु परत असं वाटायला लागलं, उषक काल होता होता काळ रात्री झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. काय करायचं, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सर्व समाजांना विनंती आहे, मी कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही, आपण सुद्धा कुठल्याही समाजाच्या विरुद्ध असता कामा ना, आपल्या हक्कासाठी मात्र आपल्याला लढावं लागेल. आणि मगाशी सांगितलं आवटे साहेबांनी, बोलण्याचा अधिकार आपल्याला मिळाला, बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, कुठेही देशामध्ये जाण्याचा अधिकार आम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला,
कुठे नोकरी धंदा राहण्याचा अधिकार आम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून मी त्या दिवशी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी 19 कलमा केलाय की जर कोणी असं जर थांबवलं आणि अडवलं कुठे गावात जाण्यापासून तर 1 महिन्याची सजा. माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की कृपया आपसात लढू नका, सगळे एकत्रित राहा, छोटे मोठे मागास वर्गीय सगळे एकत्रित राहा, एका आवाजात बोला. जे काही चुकीचं असेल ते निश्चितपणे मागे पडेल. वेगवेगळ्या आवाजात जर आपण बोललो तर बरोबर होणार नाही. मग त्या कुठल्याही लहान मोठ्या गोष्टी लोक निवडणुका असतील त्या शेंडी गावच्या ज्या आहेत त्या आमच्यात महिला सुद्धा आलेल्या काही ठिकाणी आले म्हणून त्यांच्यावर अत्याचार नावबंदी. पण काही ठिकाणी जे आहे 2 सारख्या ठिकाणी एकत्र आले म्हणून निवडून सुद्धा येतात. हे आपल्या पुढचं उदाहरण आहे. भांडायचं नाही पण हक्कावर गदा येत असेल तर थांबायचं सुद्धा नाही. आणि पुन्हा तर शेवटचं सांगतो नाही हत्यार आहाती. काल एकाची नवी कवितेची जी एक नवीन कविता आली वाचली त्यात काही बदल केले नाही हत्यार हाती परंतु प्रहार आहे. बहीर झालेल्या देवतेला हा शब्दांचा मार आहे. मागास जनांसाठी हा एल्गार साधा माणसांचा, मागास जनांसाठी हा एल्गार साध्या माणसांचा कि जरूर तेजाब झाली आसवांची धार आहे. दुःख जे आहे सर्व काही तेजाब सारखं बाहेर पडते आसवांच्या रूपाने की असं का झालं असं का होत आहे. पण आपण सगळ्यांनी जे आहे इथून दर्शन घेऊन जाताना पुढे शाहू आंबेडकर त्या सगळ्यांपासून प्रेरणा घेऊन जाऊया. दुःख असेल त्याला वाचा फोडण्याचं काम करूया. मजबूतीने उभं राहूया आपल्या हक्कासाठी लढूया. जे हक्क आपल्याला पुढे शाहू आंबेडकरांनी दिले ते जतन करण्यासाठी लढूया एवढंच सांगतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय ज्योती. जय क्रांती. जय भीम. धन्यवाद.